या ठिकाणी शेवगाव नगर परिषदेच्या वतीने कायम कचरा टाकण्यात येतोय. कचरा टाकल्याच्या नंतर त्या कचऱ्याचे ढीग या ठिकाणी झालेले आहेत. गावातील गटार असेल, गावातील इतर दुर्गंधी असेल, मेलेले प्राणी असेल, ते या ठिकाणी आणून टाकण्यात येतात. या टाकण्यामुळे या ठिकाणी पेट त्या कचऱ्याने पेट घेतल्या असता रात्रंदिवस हा कचरा सतत पेटतच राहतो आणि याचा धूर कायम या वसतिगृहातील मुलींना या ठिकाणी त्रासदायक ठरलेला आहे. या मुलींना विविध रोगांना सामोरे जाण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी एकीकडे मुस्लिम समाजाची स्मशानभूमी आहे, एकीकडे हिंदू समाजाची स्मशानभूमी, एकीकडे वाडर समाजाची स्मशानभूमी आहे. या ठिकाणी देवस्थान आहे, महादेवाचं देवस्थान आहे, सोनमिया अलीचा दर्गा आहे, सर्व धर्माचं प्रतिभाव असलेलं या ठिकाणी देवस्थान आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता ही डम्पिंग ग्राउंड शेवगाव शहराच्या मध्य ठिकाणात येत आहे. त्यामुळे या डम्पिंग ग्राउंडचं या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी आयोजन करू नये, अन्यथा या ठिकाणी नगर परिषदेच्या विरोधात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल. या ठिकाणी विशेष बाबाशी या ठिकाणी नित्यसेवा हॉस्पिटल आहे, या ठिकाणी हा कचरा सतत पेट घेतलेला असल्यामुळे नित्यसेवातील रुग्णांना त्रास होतोय, मुलींना त्रास होतोय, परिसरातील नागरिकांना त्रास होतोय. ही अत्यंत निंदनीय बाब नगर परिषदेच्या माध्यमातून येत आहे. वेळोवेळी आंदोलने, मोर्चे, निवेदनं देऊनही नगर परिषदेला सांगितलेलं आहे, त्यांना काहीही फरक पडत नाही. या ठिकाणी 1,70,00,000 रुपयांचा निधी घनकचरा व्यवस्थापन आणि या ठिकाणी डम्पिंग ग्राउंडसाठी केलेला आहे, तो या ठिकाणी न घेता नगर परिषदेने यातून काही पैशाची जमीन घ्यावी, त्या ठिकाणी या डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था गावाच्या बाहेर 5 किलोमीटर नियमाप्रमाणे करावी, अन्यथा नगर परिषदेच्या विरोधात येत्या 8 दिवसात क्रांती चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. शेवगाव तहसील स्थित आनंद छात्र निवास के बच्चों की जान डंपिंग ग्राउंड की वजह से खतरे में आ रही है. इस हॉस्पिटल के पास शेवगाव नगर परिषद का डंपिंग ग्राउंड का बहुत बड़ा कचरा डेपो स्थित है. इस डंपिंग ग्राउंड में जो कचरा है उसको जलाया जाता है और वहां से जो निकलने वाला धुआं है उससे आनंद निवास के यात्रियों की जान को खतरा है. इसके खिलाफ आंदोलन छेड़ने का इशारा आनंद निवास के अध्यक्ष ने दिया है. ऐसे ही मुंबई, महाराष्ट्र और देश की तमाम खबरों को देखने के लिए आपका न्यूज़ को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और बेल आइकॉन का बटन दबाना ना भूलें.